कडे विकसल मला वाटतं आता जी घटना ठाण्यामध्ये घडली त्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये जी काही टीका उद्धव ठाकरेंनी माननीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या मुख्यमंत्री मोदींवर केली, मला त्याचं आश्चर्य वाटलं. मग इतकं माणसाने सत्ता गेल्यानंतर वैफल्यग्रस्त व्हावं हे त्याचं लक्षण आहे. आणि खरं आपण स्वतः 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होता, काय काय प्रकार त्या गुन्हाखात्यामध्ये घडले, मंत्री जेलमध्ये गेलेत, पोलीस आयुक्त जेलमध्ये गेलेत, भ्रष्टाचाराची परिसीमा त्या सरकारमध्ये महाविकास आघाडीमध्ये पूर्णतः ओलांडली होती. मला ऐसा आश्चर्य वाटतं त्या टीकेचं, खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी माननीय देवेंद्रजीवर टीका करण्यापूर्वी स्वतःही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सत्तेसाठी आपण विचार सोडला, विचाराची खुणगाड सोडली सत्तेकरता आपण. आणि आता तर मला वाटतं जे काही उरलं सुरलं जे तुमच्यामध्ये जी काही नीतिमत होती सुद्धा तुम्ही आता देवेंद्रजींवर टीका करून तुम्ही घालवलेली आहे. मला वाटतं त्यांना तो खरं बोलण्याचा किंवा टीका करण्याचा अधिकारच नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे.